ओरॅन मॉलनं प्रायोजित केलेली आणि संस्कार भारतीच्या संकल्पनेतून साकारलेली आय एन एस विक्रांत या भारतीय युद्धनौकेची प्रतिकृती ही मंत्रालयातील प्रदर्शनानंतर चंद्रपुरातील विसापूर येथील बॉटनिकल गार्डनमध्ये स्थापित करण्यात येणार आहे राज्याचे वन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विनंतीनुसार संस्कार भारती आणि ओरॅन मॉलनं आय एन एस विक्रांतची ही प्रतिकृती विसापूर वनस्पती उद्यानास भेट देण्याचा निर्णय घेतला आहे याबद्दल वनसांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ओरियन मॉलचे डायरेक्टर मंगेश परुळेकर यांचे आभार मानलेत ओरॅन मॉल सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन निरनिराळे प्रकल्प राबवित असतो स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पनवेलच्या ओरॅन मॉल आणि संस्कार भारतीच्या पुढाकारानं आय एन एस विक्रांतची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे आय एन एस विक्रांत ही भारताची पहिली संपूर्ण बनावटीची विमानवाहू नौका आहे भारताच्या ऐतिहासिक युद्धात आय एन एस विक्रांतची महत्त्वाची भूमिका राहिली आहे लोकांच्या मनामनात राष्ट्रभक्तीची ज्योत चेतवण्यासाठी पनवेलमधील ओरियन मॉलमध्ये आय एन एस विक्रांतची प्रतिकृतीचं पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झालं भारताची पहिली युद्धनौका म्हणून ओळख असलेल्या या युद्धनौकेच्या चलचित्रांचं प्रदर्शन देखील ओरियन मॉलमध्ये भरवण्यात आलं होतं या प्रदर्शनाला पनवेलकरांचा लाभलेला प्रतिसाद पाहून आणि राज्यातील कानाकोपऱ्यातून मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना या भारताच्या ऐतिहासिक युद्धनौकेची माहिती यावी यासाठी शासनाच्या वतीनं मंगेश परुळेकर यांना विनंती करण्यात आली त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं होतं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील या प्रतिकृतीची पाहणी करत ओरियन मॉल आणि संस्कार भारतीचं त्यांनी कौतुक केलं आय एन के एस विक्रांची माहिती विदर्भातील जनतेपर्यंत पोहोचावी या उदात्त हेतूनं वनसांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही प्रतिकृती चंद्रपूर येथील विसापूरच्या वनस्पती उद्यानात ठेवण्याचा मनोदय मंगेश परुळेकर यांच्याकडे व्यक्त केला त्यांच्या विनंतीला ओरायन मॉलचे संचालक मंगेश परुळेकर संस्कार भारतीचे दीपक करंजीकर श्रीहरी कुलकर्णी आणि सुरेश चव्हाण यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद दिला ओरायन मॉलच्या दातृत्वामुळे आता ही प्रतिकृती विसापूरच्या वनस्पती उद्यानात स्थापित करण्यात येणार आहे याबाबत सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ओरायन मॉलचे डायरेक्टर मंगेश परुळेकर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानलेत पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट